Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sartha and all of you enjoying maths and science with me. नेहमी प्रमाणे तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करता मैथ्स एंड साइंस. आपण एक फ्रेश नवीन चैप्टर स्टार्ट केला आहे की ज्या चैप्टरचे नाव आहे एलिमेंट्स कंपाउंड एंड मिक्सचर. यावर तुम्ही छानपैकी त्याच्या मागे खूप सारे पिक्चर्स वगैरे बघितले. आता ह्या व्हिडिओ मात्र मी तुम्हाला बोर्ड वरती काही इंपॉर्टेंट कन्सेप्ट या एलिमेंट्स कंपाउंड आणि मिक्सचर मधला काही इंपॉर्टेंट कन्सेप्ट आज क्लियर करणार आहे. याच्या अगोदर आपण मॅटर काय आहे, एलिमेंट्स काय आहे, कंपाउंड्स काय आहे, मिक्सचर काय आहे हे सगळं डिटेल मध्ये बघितलं, हिस्ट्री ऑफ द ऍटम बघितलं. पण आज आपल्याला काय शिकायचं आहे या लेसन मध्ये, पण त्याअगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनल वरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला तुमच्या सारख्या इतरांना सुद्धा या ज्ञानाचा फायदा होणार आहे. इन डे टू डे लाईफ वी यूज डिफरंट टाइप ऑफ शॉर्ट फॉर्म्स. आपण आपल्या डेली लाईफ मध्ये बघा, जर कोणाला बघा व्हॉट्सअप तर सगळेजण वापरतात किंवा फेसबुक, पण काही जणांना फेसबुक माहिती असेल तर याच्यावरती आपण मेसेजेस करू शकतो. किंवा पूर्वी फक्त टेक्स्ट मेसेज होतं, तर आपल्याला समजा गुड नाईट लिहायचं असेल तर आपण काय करतो, असं गुड नाईट असा मोठा गुड नाईट असं लिहित नाही बसत. आपण काय करतो असतो, शॉर्टकट गुड नाईट असं अशा पद्धतीने लिहित असतात. अजून काय करतात काही जण तर गुड नाईट एट असं सुद्धा काहीतरी लिहित असतात. ठीक आहे, गुड नाईट. देन गुड मॉर्निंग लिहायचं असेल तर जीएम लिहित असतो. अजून काय करत असतो रे बाळांनो आपण, समजा तुम्हाला तुमच्या शाळेचे हेड मास्टर आहे तर आपण एच एम शॉर्ट फॉर्म एच एम दे आर द एच एम ऑफ आर स्कूल. ओके, एच एम म्हणजे काय, हेड मिस्ट्रेस. त्यानंतर फॉर एक्झाम्पल सीएम म्हणजे काय, चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणत असतो. हे सगळे शॉर्ट फॉर्म युज करत असतो. किंवा डॉक्टरचं पूर्ण स्पेलिंग लिहिण्याऐवजी तुम्ही डॉक्टरची ही बघितली असेल, तिथे ती डॉक्टरची पाटी बघितली असेल, तिथे काय लिहिलं असतं, डी आर डी कॅपिटल आणि स्मॉल आर लिहिलं असतं डॉक्टर. किंवा ऍडव्होकेटचं ए डी व्ही ओ अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म युज केलेले असतात. किंवा काही ठिकाणी एसी लिहिलेलं असतं. एसी म्हणजे काय बाळांनो, एसी म्हणजे एअर कंडिशनर. पण एसी म्हणजे सायन्स मधले जे करंट्स असतात, दॅट इज अल्टरनेट करंट अँड डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट दाखवायचं असेल तर डीसी वापरत असतो. सो अशा पद्धतीने वेगवेगळे शॉर्ट फॉर्म आपण हे आपल्या डेली लाईफ मध्ये युज करत असतो. सेम मेथड इज अप्लाय इन द सायन्स ऑल्सो. सायन्स मध्ये सुद्धा ही शॉर्टकटची जी अब्रिव्हिएशन आहे, ही जी शॉर्टकट जी मेथड आहे ती युज केली गेली कशासाठी, टू शो द नेम ऑफ द इलेमेंट्स. इलेमेंटचे नेम शो करण्यासाठी त्यांचे सिम्बॉल अशा पद्धतीने तयार केले, म्हणजे ते इलेमेंटचे नेम दाखवण्यासाठी काय केलं, ही जी शॉर्ट फॉर्म आहे ही मेथड आपल्या सायन्समध्ये सुद्धा युज केली. मग आता कोणी शो केली असेल सगळ्यात पहिले, येस दॅट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इज बर्झेलियस. काय नाव आहे त्या सायंटिस्टचं, बर्झेलियस नावाचा सायंटिस्ट होता. या सायंटिस्टने सगळ्यात पहिले हे जे आपले जे इंग्लिश मधले जे अल्फाबेट आहे ए टू झेड मधले जे लेटर्स आहे त्याचा उपयोग केला कशासाठी, टू शो द नेम ऑफ द एलिमेंट्स विथ द हेल्प ऑफ देअर सिम्बॉल. हा सिम्बॉलच्या साह्याने हे शो करण्यासाठी पहिले सगळ्यात पहिले या सायंटिस्टने यूज केलं. मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दॅट इज द राईट द नेम ऑफ सायंटिस्ट हु फर्स्ट यूज द मेथड ऑफ सिम्बॉल टू शो द इलेमेंट्स. मग काय आन्सर लिहिणार आहे, येस युअर आन्सर इज अ बर्झेलियस. मग आता ही मेथड नक्की काय आहे, कुठले कुठले इलेमेंटचे नाव कुठल्या कुठल्या पद्धतीने दाखवले हे सगळं डिटेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. सो तुम्ही पण माझ्यासोबत हे इलेमेंटचे नाव त्यानंतर त्यांचे जे सिम्बॉल आहे ते कशा पद्धतीने असणार आहे हे सगळ्यांनी छानपैकी लिहून घ्या, एन्जॉय करा. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी दॅट इज द सम इलेमेंट्स अँड इट्स सिम्बॉल. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हमखास विचारले जाणारे हे इलेमेंट्स आहे आणि ह्या इलेमेंटचे सिम्बॉल कशा पद्धतीने शो केले जातात हे आपल्याला बघायचं आहे आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी छानपैकी व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. तर सगळ्यात पहिले पहिला जो इलेमेंट आहे की ज्याचं नाव आहे आपलं हायड्रोजन. मग आता हा हायड्रोजन कशाने शो करणार, येस इट्स इनिशियल लेटर एच. एच हे त्याचं इनिशियल लेटर आहे, या एच वरून त्याचा सिम्बॉल आहे एच. ओके, हायड्रोजन त्याचं जे सुरुवातीचं अक्षर आहे बघा तुम्ही बघू शकता हे सुरुवातीचं लेटर एच आहे म्हणून त्याचा सिम्बॉल आहे एच. ओके, सो पुढे आहे हेलियम. आता हेलियम एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की टीचर इथे पण हायड्रोजन आहे मग हेलियम पण याचे दाखवायचं का, नाही. मग आता हायड्रोजन जर याचे दाखवलं मग दोन नंबरचा जो हेलियम आहे तो मात्र एच ई ने पुढचं जे स्मॉल लेटर आहे ते सुद्धा त्यांनी काय केलं इथे यूज केलं. म्हणजे इन शॉर्ट बर्झेलियस या सायंटिस्टने किंवा ज्यावेळेस या सिम्बॉलचा शोध लागला म्हणजे अशा पद्धतीने काही ठिकाणी ते फर्स्ट इनिशियल लेटर आणि स्मॉल लेटरचा सुद्धा यूज केला गेला. सो आता इथे हेलियम आहे,
हेलियमचा सिंबल आहे तुमचा HE. अशा पद्धतीने लिहा, E जर एखाद्या विद्यार्थ्याने या ऐवजी HE असं लिहिलं तर ते आंसर रॉंग असणार आहे तुमचं. इट इज रॉंग, तुम्हाला शून्य मार्क मिळणार आहे तिथे. मग एच हा कॅपिटल पाहिजे आणि ई हा तुमचा स्मॉलच पाहिजे. त्यानंतर पुढे आहे लिथियम. लिथियमचं खूप सिंपल आहे LI. LI इज द सिंबॉल ऑफ लिथियम. नेक्स्ट आहे तुमचा बेरेलियम. सो बेरेलियमचा सिंबॉल आहे BE. ओके, व्हेरी सिंपल, बेरेलियमचा सिंबॉल आहे BE. मग आता पुढे आहे बोरॉन. मग आता बेरेलियमचा जर BE आहे तर बोरॉनचा फक्त काय असणार आहे, तुमचा B असणार आहे. इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की बेरेलियमचा काय आहे, बोरॉनचा काय आहे. बेरेलियमचं स्पेलिंग बघायचं, बेरेलियमचे स्पेलिंग कशाने सुरू होतं, BERY, म्हणून त्याचा सिंबॉल काय झाला, B, आणि बोरॉनचा BO. सो B हे कॅपिटल लेटर इथे तुम्ही घेणार आहात. पुढे आहे कार्बन. कार्बन सगळ्यांना माहिती आहे, कार्बनचा सिंबॉल आहे C. पुढे आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा सिंबॉल N. फक्त इनिशियल लेटर इथे घ्यायचं आहे. पुढे आहे तुमचं ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सिंबॉल आहे O. पुढे आहे फ्लोरिन. फ्लोरिनचा सिंबॉल आहे F. हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. पुढे आहे तुमचं नियॉन. नियॉन सगळ्यांना माहिती आहे, इनर्ट गॅस आहे. तर नियॉनचा तुमचा सिंबॉल आहे NE. व्हॉट इज द सिंबॉल ऑफ नियॉन, NE. देन नेक्स्ट वन इज द मॅग्नेशियम. आता बघा, मॅग्नेशियम शो करण्यासाठी एखादा विद्यार्थी काय करेल, MA घेईल, पण नाही, मॅग्नेशियम शो करण्यासाठी त्यांनी काय घेतलं, MG. मॅग्नेशियमच्या उच्चार मध्ये जी येतो. ओके, सो मॅग्नेशियम शो करताना MG घेतला, MA नॉट. ओके, सो हे पण लक्षात ठेवायचे. पुढे आहे अल्युमिनियम. अल्युमिनियम व्हेरी सिंपल, A आणि L हा आहे त्याचा सिंबॉल. नेक्स्ट वन इज सिलिकॉन. सिलिकॉन शो करतो कॅपिटल S आणि स्मॉल I ने. अशा पद्धतीने आपण सिलिकॉन शो करत असतो. पुढे आहे तुमचा फॉस्फरस. फॉस्फरस शो केलं त्याच्या इनिशियल लेटर ने, P ने. नेक्स्ट वन इज अ सल्फर. ओके, सल्फर इज अ नॉन मेटल, ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल. सल्फर शो केला S ने. पुढे आहे क्लोरीन. आता बघा, क्लोरीन जो आहे तो CH ने नाही शो करणार. क्लोरीन कशाने शो करणार, CL. क्लोरीन ल चा उच्चार येतो बघा, CL. सो क्लोरीन कशाने शो करणार, CL. हे नीट लक्षात ठेवायचंय. पुढे आर्गॉन. आर्गॉन AR ने शो करणार. ओके, नेक्स्ट वन पुढे आहे कॅल्शियम. ओके, कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये पण खूप इम्पॉर्टंट असं, आपले बोन स्ट्रॉंग होण्यासाठी. सो कॅल्शियम शो केला CA ने. सो अशा पद्धतीने हे खूप इम्पॉर्टंट तुम्हाला 18 इलेमेंट्स मी तुम्हाला समजावून सांगितले, त्याचे सिम्बॉल्स हे अशा पद्धतीने हे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर ह्या जे इलेमेंट्स आहेत त्याच्या सिम्बॉलचा पुढे सराव करा. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी सम स्पेसिफिक इलेमेंट्स विच आर गिव्हन देअर सिम्बॉल्स विथ देअर लॅटिन नेम. असे काही इलेमेंट्स आहे की ज्याचे सिम्बॉल त्याच्या लॅटिन नेम वरून दिलेले आहे, आणि ते इलेमेंट्स कुठले आहेत ते इलेमेंट्स आपण आता बघणार आहोत. लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट्स, नाव वी हॅव टू सी सम इलेमेंट्स, द लॅटिन नेम अँड सिम्बॉल. आता काही जे इलेमेंट्स आहेत तुम्हाला त्यांचे जे इंग्लिश मध्ये आपण जे डेली यूज मध्ये त्यांचं नाव वेगळे असणार आहे, पण त्यांचे सिम्बॉल जे आहेत त्यांच्या लॅटिन नेम वरून दिलेले असणार आहे. मग असे कुठले कुठले इलेमेंट आहे त्याला समजून घेऊया. आता सगळ्यात पहिले सोडियम. सोडियम सगळ्यांना माहिती आहे, हायली इन्फ्लॅमेबल, केरोसिनच्या बॉटल मध्ये स्टोअर करत असतो. का तर बाहेर जो सोडियम जर आपण बाहेर काढला केरोसिन मधून तर तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि पेट घेत असतो. पाण्यात टाकलं तर पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि पेट घेतो, असा हा सोडियम. हा जो सोडियम आहे त्याचा जो सिंबॉल आहे तो काय आहे, NA. व्हॉट इज द सिंबॉल ऑफ सोडियम, NA. मग आता काही विद्यार्थी म्हणतील, टीचर की सोडियमचं तर S आला पाहिजे, पण नाही, S तर सल्फरचा आहे. मग या सोडियमचा NA हा सिंबॉल कशा पद्धतीने आला, बिकॉज इट्स लॅटिन नेम इज नॅट्रियम. ओके, इट्स लॅटिन नेम इज नॅट्रियम. त्याचं लॅटिन नेम हे नॅट्रियम आहे, म्हणून नॅट्रियमचा जो स्टार्टिंगचा NA आहे तो घेतला, म्हणून तुमच्या सोडियमचा सिंबॉल काय आला, NA आला. क्लिअर? ओके, नेक्स्ट वन इज द पोटॅशियम. ओके, ह्या जो पोटॅशियम आहे तुम्ही जर बघायला गेले, ह्या पोटॅशियमचा सिंबॉल तुम्हाला K बघायला मिळेल. मग आता ह्या पोटॅशियमचा सिंबॉल K का आहे, बिकॉज इट्स लॅटिन नेम इज केलियम. त्याचं लॅटिन नेम काय आहे, तुमचं केलियम आहे. मग ह्या K वरून तुमच्या पोटॅशियमचा सिंबॉल काय झाला, K झाला. क्लिअर सगळ्यांना? मग पोटॅशियम आल्यानंतर P कोणीही लिहू नका. P जर तुम्ही लिहिलं तर तुमचा आन्सर रॉंग असणार आहे. सो पोटॅशियम आल्यानंतर त्याचं लॅटिन नेम सगळ्यांनी लक्षात ठेवा, केलियम, अँड दॅट्स वाय इट्स सिम्बॉल इज K. ओके, नेक्स्ट वन यू हॅव टू सी गोल्ड. ओके, आपण आपल्या डेली लाईफ मध्ये गोल्ड यूज करत असतो, सोनं वापरत असतो. मग आता हे जे गोल्ड आहे, आपण आपल्या साध्या भाषेमध्ये त्याला सोनं म्हणत असतो, पण सायन्सच्या लँग्वेजमध्ये, सायंटिफिक लँग्वेजमध्ये या सोन्याला आपण काय म्हणत असतो, त्याचा जर तुम्ही सिम्बॉल बघायला गेले तर गोल्डचा सिम्बॉल आहे AU. सो व्हाय इट्स सिम्बॉल इज AU, बिकॉज इट्स लॅटिन नेम इज ऑरम. बिकॉज इट्स लॅटिन नेम AURUM.
इट्स लैटिन नेम इज ऑरम या एयू वरून याचा सिंबॉल पडलेला आहे एयू. ठीक आहे, मग गोल्ड म्हटलं की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण मला ऑरम हवं आहे म्हणजे तुम्हाला ह्या गोल्डचं सायंटिफिक नेम लक्षात राहणार आहे. सो गोल्ड आलं की लक्षात ठेवायचं, सोन्याला काय म्हणतात सायन्सच्या लँग्वेज मध्ये ऑरम म्हणत असतात. त्यानंतर पुढे आहे सिल्वर, चांदी. चांदी सगळ्यांना माहिती, चांदीचे पैंजण असतात, चांदीची अंगठी असते, सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे जे सिल्वर आहे, सिल्वर आपण आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणत असतो, पण ह्या सिल्वरला, ह्या चांदीला सायन्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हणत असतात, त्याचा जो सिंबॉल आहे तो आहे तुमचा एजी. Why it symbol is Ag? Because its Latin name is argentum. What is argentum? Argentum आहे त्याचं लॅटिन नेम. मग ह्या ए आर नाही घेणार इथे, ए आणि जी घेणार. ह्या ए जी वरून त्याचं सिम्बॉल पडला आहे एजी. ओके, ठीक आहे, त्याच्या स्पेलिंग वरून, बिकॉज इट्स लॅटिन नेम इज अर्जेंटम. ओके, नेक्स्ट वन आहे लीड. आता हे जे लीड आहे ना, आपल्या पेन्सिल मध्ये लीड असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमची जी पेन्सिल आहे, तुम्ही लहानपणापासून पेन्सिलने लिहिता, ड्रॉइंग करता, मग ही जी लीड आहे ते कुठे असतं तुमच्या पेन्सिल मध्ये. मग ह्या लीडचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे प्लंबम. व्हॉट इज प्लंबम? म्हणून ह्या पी आणि बी वरून ह्या लीडचा तुमचा सिम्बॉल पडलेला आहे पी बी. ओके, पी बी हा आहे त्याचा सिम्बॉल. ओके, नेक्स्ट वन आहे पुढे कॉपर. कॉपर माहिती तुम्हाला, तांब माहितीये, तांब्याची भांडी असतात, देवाची भांडी असतात, घरात तांब्याची वेगवेगळी भांडी असतात. मग ह्या कॉपरचा सिम्बॉल आहे सी यू, बिकॉज मला एखाद्याला वाटेल टीचर याचा सिम्बॉल सी पाहिजे, पण नाही, सी कशाचा बघितला आपण, कार्बनचा बघितला. सो सी हा चालणार नाही, कारण त्याचं लॅटिन नेम आहे क्युप्रस. सी यू पी आर यू एस, क्युप्रस हे त्याचं लॅटिन नेम आहे. म्हणून हा स्टार्टिंगचा सी यू घेतलेला आहे, म्हणून त्याचा सिम्बॉल आहे सी यू. ठीक आहे, पुढे आयर्न किंवा आयरन म्हणत असतो आपण. ओके, लोह. मग आता आयर्नचा सिम्बॉल काय आहे? एफ ई. काय आहे त्याचा सिम्बॉल? एफ ई. वाय? बिकॉज इट्स लॅटिन नेम इज फेरस. एफ ई डबल आर ओ यू एस, फेरस. फेरस हा त्याचा लॅटिन नेम आहे. मग या एफ ई वरून त्याचा सिम्बॉल पडलेला आहे एफ ई. ठीक आहे, क्लिअर एव्हरीवन? पुढे आहे मर्क्युरी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्सेप्शनल मेटल आहे की जो लिक्विड स्टेटमध्ये तुम्हाला बघायला मिळतो, बाकी सगळे तुम्हाला सॉलिड स्टेटमध्ये बघायला मिळतात, पण मर्क्युरी कुठे वापरतात? थर्मोमीटरमध्ये. पारा माहिती तुम्हाला, थर्म टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण थर्मोमीटर वापरतो, त्या मर्क्युरी तिथे वापरत असतात. आपण हातावर सुद्धा घेऊ शकतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. मग ह्या मर्क्युरीचा जो सिम्बॉल आहे तो आहे तुमचा एच जी. एच जी, ओके. सो मर्क्युरीचा हा सिम्बॉल आहे बिकॉज इट्स लॅटिन नेम इज व्हॉट इज हायऱ्या गायरम. हायऱ्या गायरम इज इट्स लॅटिन नेम. हे आहे त्याचं लॅटिन नेम, त्याच्यावरून पडलेला आहे त्याचा सिम्बॉल एच जी. पुढे आपल्याला बघायचं आहे टंगस्टन. ओके, टंगस्टन. टंगस्टन कुठे वापरतात बाळांना? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे इलेक्ट्रिक बल्ब आहे, त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये जी तार असते, ती तार कशाची बनलेली असते? तुमच्या टंगस्टन या मेटल पासून बनलेली असते. बिकॉज इट हॅव्हिंग द हाय मेल्टिंग पॉइंट. कितीही हाय व्होल्टेजची लाईट आली तरी तुमचा जो बल्ब आहे, आपण म्हणतो बल्ब उडतो, ऍक्च्युली उडतो म्हणजे काय होत असतो, त्या बल्ब मधली जी ही फिलामेंट असते, हा तुमचा बल्ब आहे, अशा पद्धतीने हा तुमचा बल्ब आहे, याच्यामध्ये काय असते, ही एक फिलामेंट असते, ही बनलेली असते तुमची टंगस्टनची बनलेली असते. म्हणजे ज्यावेळेस हाय व्होल्टेजची लाईट येते, कधी कधी ही तार तुटते, कधी कधी ही तार तुटते. मग ही कशाची बनलेली असते? टंगस्टनची. मग हा एक तुमचा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. मग या टंगस्टनचा सिम्बॉल आहे तुमचा डब्ल्यू. का? कारण त्याला लॅटिन लँग्वेज मध्ये म्हणतात उल्फ्राम. व्हॉट इज उल्फ्राम? हे त्याचं लॅटिन मधलं नेम आहे, म्हणून त्याचा सिम्बॉल पडलेला आहे डब्ल्यू. ठीक आहे, सो आय थिंक तुम्हाला इलेमेंट्स आणि त्याचे सिम्बॉल हा टॉपिक इथे छान पैकी क्लिअर झाले असेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तुमच्या फ्रेंड सोबत पटापट शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाचं, आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.